आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवस झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात 94% पाणीसाठा उपलब्ध झालाय। गणपती बाप्पाच्या आगमनासोबत नांदेडकरांचं जलसंकट आता बऱ्यापैकी सुटलंय। नांदेडकरांना आता आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून आज याबाबत निर्णय होणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 30 ऑगस्ट पर्यंत 50% सुद्धा पाऊस झाला नव्हता, मात्र गेल्या 3 दिवसात हे चित्र बदललंय आणि या 3 दिवसात झालेल्या पावसामुळे नांदेडकरांनी मोकळा श्वास घेतलाय। यावर्षी विष्णुपुरी प्रकल्प भरणार की नाही, नांदेडकरांना पाणी मिळणार की नाही अशी अवस्था होती। सप्टेंबर अखेरपर्यंत नांदेडकरांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता। गेल्या 25 ते 30 वर्षातील ही पहिलीच वेळ, त्यामुळे नांदेडकर त्रस्त झाले होते। परंतु ह्या सर्व दुर्दशेत गणपती बाप्पा नांदेडकरांना पावला आहे, कारण नांदेड शहराची व जिल्ह्याची तहान भागवणारा हा प्रकल्प बाप्पांच्या आगमनामुळे 94% भरल्याची प्रतिक्रिया नांदेडकरांकडून येत आहे। इथं विष्णुपुरी प्रकल्पालाच राहता, काय अवस्था होती प्रकल्पाची? बिकट अवस्था होती, 10 दिवसापासून पाणी थोडं थोडं वाढत आता काल ते खालीच होता, एका रात्री पाणी आलं। पाण्याची काय समस्या होती? समस्या गावात पाणी नव्हतं, सिटीमध्ये 10 दिवसाला एकदा पाणी होतं, पाण्याचं पडलं नसत काहीच बेहाल होत नव्हतं। पूर्ण क्षमतेने भरलेला आहे, काय प्रतिक्रिया आहेत? सर, नांदेडमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं, आगमनाच्या सोबतच विष्णुपुरी प्रकल्प हा पूर्णपणे म्हणजे 94% भरलेला आहे आणि नांदेडवासियांसाठी खुश खबर आहे, कारण की कित्येक महिन्यापासून नांदेडकरांसाठी पाणी उपलब्ध नव्हतं, पिण्याचं पाण्यासाठी लोक परेशान होते। कमीत कमी 8 ते 10 दिवस म्हणजे टाईम लागत होता की नगरपालिका पाणी सोडण्यासाठी, आणि लोकांना पाण्याची खूप आवश्यकता होती आणि गणपती बाप्पांनी येताना पाण्याची व्यवस्था पण सोबत आणली। पाण्याची समस्या तर निश्चितच नांदेड शहराला होती, आता विष्णुपुरी प्रकल्प भरला, काय प्रतिक्रिया आहे? आज गणेश चतुर्थीनिमित्त म्हणजे विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरलेला आहे आणि नगरपालिकेला हीच विनंती की 15-15 दिवस जे पाणी मिळत होतं, आता 2 दिवसाआड पाणी दिल्या काही नगरपालिकेला काही हरकत नाही आहे। तर आज त्यामुळं आणि नांदेडकर पाण्यामुळे फार त्रस्त झाले होते, मागच्या 40 वर्षात अशी वेळ आली नाही नांदेडकरांना की पाणी विकत घ्यावं लागलं, यावेळेस पाणी विकत घ्यावं लागलं। तर माझी एकच विनंती आहे नगरपालिकेला की त्यांनी 2 दिवसाला नांदेडकरांना पाणी द्यावं। रहिवासी आहात आणि पाण्याची काय समस्या होती नांदेड शहरात? नांदेड शहरामध्ये मागील 4 महिन्यापासून 8 दिवसाआड 10 दिवसाआड पाणी येत होते, आजची परिस्थिती अशी आहे की जसे गणपती बाप्पाचे आगमन होणार तसेच पाण्याचेही आगमन झाले आणि आज विष्णुपुरी प्रकल्प हा सध्या तरी 94-95% भरलेल्या अवस्थेत आहे। मान्सून सुरू होऊन 3 महिन्याचा कालावधी लोटला, मात्र नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळं नांदेड जिल्हावासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती आणि नांदेड शहराचं जी तहान भागवणारा जो प्रकल्प आहे तो म्हणजे विष्णुपुरी प्रकल्प हाही कोरडा ठाक पडलेला होता। गेल्या 3 महिन्यापासून जे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पाण्याचा विसर्ग आहे हा नाममात्र असल्याचं चित्र दिसत होतं आणि नांदेड शहराला दर 15 दिवसाला पाण्याचा पुरवठा होत होता, मात्र गेल्या 2 दिवसापासून जे पर्जन्यमान झालं त्यामुळं नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प हा 94% तुडुंब भरलेला आहे आणि बाप्पाचं आगमन निश्चितच नांदेडकरांना हे पावन झालेलं आहे असंच म्हणावं लागेल, कारण ज्या नांदेड शहराला गेल्या 15 दिवसापासून पाणी पुरवठा होत होता ते नांदेड जिल्ह्याची तहान भागवणार आहे। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की विष्णुपुरी प्रकल्प हा या ठिकाणी तुडुंब अवस्थेत भरलेला आहे। एकंदरीत गेल्या 2 दिवसापासून जो पाणी पुरवठा झालेला होता त्यानुसार नांदेड जिल्ह्याची शहराची तहान भागवणारा हा प्रकल्प पूर्णतः भरलेला दिसतोय। आपण पाहू शकता की माझ्या बाजूला हे विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे आपण या ठिकाणी पाहू शकता, हे पूर्णतः दरवाजापर्यंत पूर्णतः पाणी आलेलं आहे आणि बाजूचा पूर्ण हा परिसर हा जलमय झालेला आहे, त्यामुळं भविष्यात नांदेडकरांना जी पाण्याची समस्या भेडसावणारी होती ती समस्या आता तरी संपलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण एकंदरीत हा विष्णुपुरी प्रकल्प 94% भरल्यामुळं नांदेडकरांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा तूर्तास मार्गी लागल्याचं आपल्याला पाहावं मिळत आहे। MKN मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड।